स्टार्ट करता हूँ चलने के लिए। मुझे नरेश बाबा वेलकम करता, गुड मॉर्निंग आईज। मुझे बरोबर आसा हमको साई बाबा टेम्पल वास्को टूरिस्ट टैक्सी युनियन तंजो रिप्रेजेंटेटिव गंगाराम फट्टे, तसेच मुझे बरोबर आसा सडा टैक्सी युनियन जे हमें हरबर स्पेशली जी टैक्सी चलता तेजे रिप्रेजेंटेटिव बाबू उमेश मांद्रेकर, तसेच हमें बरोबर आसा साजन मोहम्मद जो वास्को रेंटर कैब रेंटर कार आनी बाइक हमें एसोसिएशन आसा वास्को रेंटर कार बाइक एसोसिएशन तेजे रिप्रेजेंटेटिव, तसेच मजे बरोबर आसा हमें सचिन भगत। आज जो मुद्दो आसा जो आज इशू आसा तो एक सारको इम्पोर्टंट इशू आसा, क्या आज आखे गोंयभर लोकांक आज जे प्रमाणे त्रास जावपाक लागलेलो आसा आनी जो सेंसिटीव इशू आसा, क्या आज हेजेर दुर्लक्ष केलेले आसा आज खंय तरी गोवर्मेंटान, आनी हे आज तेजो जो परिणाम आसा तो आज आमी हे दिसांनी पळोवपाक लागलेलो आसा। तेजो इम्पॅक्ट कितें जाल्लो आसा बारीक मनशाचेर जो कॉमन मॅन आसा तेजेर इम्पॅक्ट जो पडलेलो आसा, सो हे आज आमी सांगपाक सोदता। आज जेन्नाच्यान कोवीड-19 स्टार्ट जालें तेन्नाच्यान आमी पळयलां कितें लोकांक खुबशे त्रास जाले, लोकांचे जॉब्स गेले, काम गेले, जे बेकार जाले, आनी स्पेशली ते लोक जेंच्यांनी एक बिजनेस वेवसाय करपाक लागून एक बिजनेस करपाक लागून जेंच्यांनी लोन घेतलेले, स्पेशली जे बँकींसून लोन घेतलेले, कॉपरेटीव बँकींसून लोन घेतलेले, नॅशनलायज बँकींसून लोन घेतलेले, मागीर जे फायनान्स कंपनी कडसून लोन घेतलेले, हे खूब भाशेचे तेंच्यांनी लोकांनी कोविडाच्या पयलीं लोन घेतलेले एक धंदो करपाक एक वेवसाय करपाक स्वताच्या पांयार उबे रावपाक लागून। खूब जाणांनी ऑटो लोन घेतलेलो, गाडयेचे लोन घेतलेलो बिजनेस करपाक लागून, थोड्यांनी बाबा आपले घर बांदपाक लागून या घर घेवपाक लागून हावजींग लोन घेतलेलो, थोड्यांनी पर्सनल लोन घेतलेलो, थोड्यांनी बिजनसाक लागून लोन घेतलेलो, थोड्यांच्या घरांत लग्न आसलेलं तेज्या लागून लोन घेतलेलो, हाऊस रिपेराक लागून लोन घेतलेलो, भुरग्यांचे एड्युकेशनाक लागून लोन घेतलेलो, घरांत कोण सिरियस आसा बरो ना ट्रिटमेंटाक लागून लोन घेतलेले, असे खूप जणांनी लोन घेतलेले असा की हे बारीक लोकांचे जे लोकांचे लोन्स घेतलेले असा ते आम्ही आज तेंचे कडेन डिस्कस करताना कळपाक लागले की असे असे लोकांनी खूपसे लोन घेतलेले असा। आज जी परिस्थिती आज झालेली असा स्पेशली गोयात आमच्या या लोकांनी ज्यांच्यानी लोन घेतलेलो असा या सगळ्याचे कारण जे ऑटो लोन बाकीचे, सो आज टॅक्सीवाले जावं टेम्पोवाले बसवाले ट्रकवाले रिक्षावाले असे खूप जण असा यांच्यानी ज्यांच्यानी लोन घेतलेलो असा, आज ते सगळे जण एक व्हडल्या संकटान पडलेले असा, आज व्हडल्या प्रॉब्लमान पडलेले असा आज ते, कित्याक आमी आज पळयलेले असा कित्याक तेंकां आज धंदो ना, तेंच्यानी लोन घेतलेले धंदो करून बँकेचे फारीक करपाक लागून, सो आज तेंकां बिजनस ना जाल्लेले असा। थोड्यांनी पर्सनल लोन घेतलेलो, लग्नाक लागून लोन घेतलेलो, हाऊसिंग लोन घेतलेलो, ते खंय तरी कामांक आसलेले तेजे पुस्ताचेर तेंच्यानी लोन घेतलेलो, आज तेंकां जॉब्स ना, कितलेशे लोकांचे जॉब्स केलेले आसा, जेंकां कोणाक जॉबाचेर धरलो आसा तेंची सॅलरी सोमती 50% केलेली आसा, सो असे कितलेशे इशू आसा, लोकांक इनकम ना जाल्लेलो आसा, लोकां कडेन पयशे ना, आनी आयज ही परिस्थिती जालेली आसा की आयज लोकां कडेन ते लोन भरपाक ताकद ना जाल्लेली आसा। आनी आमकां सगळ्यांक खबर आसा गोवा म्हणटा ती एक ट्युरिजम स्टेट, आयज आमचे आख्खे मुरमगोवाचे तालुकाचे लोक जे ट्युरिजमाक लागून आयज सगळे जाण चडशे आमचे भुरगे आसा यंगस्टर्स आसा आमचे गोंयकार भाव आसा ते चडशे टॅक्सी बिजनसान आसा हांगले स्पेशली आमचे मुरमगोवा तालुक्याचे। आनी दुसऱ्या सायडीक अशें जेन्ना तेंचे आयज जे संकट येयलेले आसा आनी आयज आमी पळयलां कितें जेन्नाच्यान कोवीड मार्चानसून जाल्लें आसा मार्च टू आयज पर्यंत सप्टेंबरान पावलेले आसा आमी, आयज पर्यंत तेंकां धंदो ना जाल्लो आसा बिजनस ना आयज ना तेंकां, सो अशा परिस्थितीन तेंकां जे बँकेक जे लोन भरपाचे आसा तेंकां भरपाक खूब कठीण जावपाक लागलेलें आसा, त्रास जावपाक लागलेले आसा। आयज आमकां सगळ्यांक खबर आसा ही हे जे हांवें तुमकां सांगलां तेजे भितर आमचे जेन्ना कोविडाक लागून जेन्ना लोकां कडेन इंस्टॉलमेंट भरपाक जायनाले गव्हर्मेंटान कसलेच डिसिजन घेवना, बट रिझर्व बँकेन खंय तरी एक डिसिजन घेतले आनी एक मोरिटोरियम पिरियड म्हणून तेंच्यांनी अनाउंस केलो, पयली 3 महिन्यांक केलो आमचे मार्च एप्रील मे पर्यंत आनी मागीर जून जुलय ऑगस्ट ऑगस्ट 31 पर्यंत, सो हे 6 महिन्यांक लागून एक मोरिटोरियम पिरियड म्हणून रिझर्व बँकेन अनाउंस केलो, आनी अनाउंस केल्या उपरांत बँकेन सांगलें जेंकां कोणाक शक्य ना भरपाक
ज्यांचे व्यवसाय बंद पडलेला असा बिझनेस बंद त्यांच्यानी या मोरेटाईम पिरियडचं बेनिफिट घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे लोकांनी त्याचं चढान चढ लोकांनी त्याचं बेनिफिट घेतलं की लोकांकडे पैसेच ना भरपा करता खैसे भरतले सो हे स महिन्याक लागून अप टू ऑगस्ट 31 पर्यंत त्यांच्या लोकांनी पैसे भरून सो आता किती झालेलं असं आता बँक ज्यांना 31 ऑगस्ट काबार जातात बँकी सारखी लोकांक ज्यांच्यानी लोन घेतलेलं असं ऑटो लोन जा हाऊसिंग लोन सगळं लोकांक हॅरेसमेंट स्टार्ट केलेले असा लोकांच्या फाटल्यान लागलेलं असं स्पेशली जे ऑटो लोन असतात टॅक्सीवाले या कोणी गाडीओ बीन काढलेले असतात पण त्यांच्या फाटल्यान लागलेलं असं हात धुवून फाटल्यान लागले असं की बाबा तुम्ही पैसे भरा म्हणून नाजाल्या तुमचं अकाउंट आम्ही NPA म्हणून डिक्लेअर करतले म्हणून असे हॅरेसमेंट स्टार्ट झालेले असतात आईस बँकेनी समजून घेऊन जाय गव्हर्नमेंटानं समजून घेऊन जाय ह्या परिस्थितीत बाबा हे लोक पैसे बँकेक कसे भरतले काय म्हणून सो आज त्यांच्याकडे ताकद ना पैसे भरपाक आणि त्याचे गव्हर्नमेंटान अजूनपर्यंत कसलेच डिसिजन घेऊना आणि हे जे रिझर्व्ह बँकान मॉरंटरी अनाऊन्स केलेले हे फक्त नॅशनलाईज बँकेक असलेले फक्त नॅशनलाईज बँकेक हे आमचे कॉपरेटिव्ह बँकेक नसले आणि फायनान्स कंपनीक नसले सो ज्यांना मॉरंटरी पिरियड असताना सुद्धा त्यांना कॉपरेटिव्ह बँक असलेली ते बँकेनी त्यांना सुद्धा लोकांचे हॅरेसमेंट करून पैसे काढपाचा प्रयत्न केलेला असा आणि त्यांना सगळ्यांक NPA म्हणून डिक्लेअर केलेले असा हे कॉपरेटिव्ह बँकेक सो स्पेशली जे कॉपरेटिव्ह बँक्स असा तसेच मी फायनान्स कंपनी तुम्ही जाणार सगळे जण टाटा फायनान्स बजाज फायनान्स नेलन फायनान्स छोटा मंडलम फायनान्स आणि अशी खूपशी कंपनी असा त्यांच्यानी सुद्धा तसे केलेले असा आणि आज ते लोकांक सारखे हॅरेसमेंट करपाक लागलेले असा आणि त्यांचे NPA अकाउंट असा ते NPA करपाक लागले असा आजपर्यंत गव्हर्नमेंटान हेच्या बाबतीत कसलो स्टेप घेतलेलो ना बाबा हांकां प्रोटेक्ट करपाक हे लोकांक खंय तरी मदत करपाक आणि त्यांना प्रोटेक्ट करपाक लागून आज जेव्हा रिझर्व्ह बँकेन अनाऊन्स केला मॉडर्न मॉनिटरियम म्हणून लोकांक दिसले की मॉनिटरियम म्हटल्या एक त्याचा आमकां फायदो जातलो इन्स्टॉलमेंट भरपाक मेळपाक ना म्हणून स महिने पर्यंत बट आज मॉनिटरियमचो असो मिनींग जाऊन पण मॉनिटरियम म्हटलं की बाबा जेव्हा तुझा धंदो ना जेव्हा तुझे कडे भरपाक ताकद ना ताकद केन्ना ना त्यांना बिझनेसूच कॉलॅप्स झालेलो असा तर त्यांना ताकद उरना न्हू भरपाक सो त्यांना बाबा मनशाकडे ताकद ना पैसे भरपाक लागून त्याच्या लागून त्यांच्यानी रिझर्व्ह बँकेन हो अनाऊन्स केलेलो की मॉनिटरियम म्हणून बट हेच्या बाबतीत किती झालं मॉनिटरियमच्या बाबतीत किती असं बँकी असा पण की बँकेक सारखे इन्स्ट्रक्शन घेतलेले ना असे खरी मला दिसतं आणि बँकेन हेचो ॲडवांटेज घेतलेलो असा आता 31 झालेल्या उपरांत 31 ऑगस्ट झालेल्या उपरांत बँकी अशा लोकांच्या फाटल्यान लागलेले असा आणि भीतर किती झालेले असा हिडन एजेंडा खूप झालेले असा बँकेचे हेजेर अजूनपर्यंत गव्हर्नमेंटान कसले डिसिजन घेतलेले ना हा तुमकां एक मुद्दाम एक केस सांगपाक सोदता जी लोकांक कशें सुटोवपाक एकट्याचे एग्जाम्पल दिता बट बाकीचे आख्खे गोंयान आणि आख्खे इंडियेक कशी लोकांची फोटोनी चललेली असा एका भुरग्यान बाबड्यान लोन काढलेलो एक वर्स झालं लोन काढून आणि त्याने मारुती डिझायर गाडी घेतलेली आणि ती मारुती डिझायर गाडी घेऊन त्याने बाबा रेग्युलर तो इन्स्टॉलमेंट भरपाक लागलो आपला आणि इन्स्टॉलमेंट भरतलो जेव्हा मार्चान येयलो जेव्हा कोविड लागले त्यांना त्याला बँकेन सांगले की बाबा त्याने सांगले बँकेक आपल्याकडे सध्या भरपाक मेळना की बाबा आपल्याकडे इन्कमूच ना कित्याक तो त्याची गाडी असा ती एअरपोर्टाचेर चलयतालो आणि ती एअरपोर्टाचेर बाबा थंयसर टुरिस्ट ना फ्लायटी बंद असलेले सगळे असल्या कारणान त्याला ते पैसे भरपाक जावना म्हणून त्याने म्हटले आपल्या मॉरेटरियम आता मॉरेटरियम पिरियड त्याला 6 महिन्याक लागून मेळ आता 6 महिन्या उपरांत 6 महिन्या उपरांत आम्ही मुद्दम दाखोवपाक सोदता त्याला मॉरेटरियम पिरियड मेळ्ळो तो मार्च एप्रील मे जून जुलय ऑगस्ट व त्याला मॉरेटरियम पिरियड मेळ 6 महिन्याचो बट 6 महिन्यात किती असतं त्याला 5 वर्षाचं लोन असलेलो म्हणजे 60 महिने हे आता त्यांच्यानी किती केलं 6 महिन्याचे त्यांनी पे करूना त्याच्या लागून त्याला मंथ्स वाढवून दिलेले असा आणि 66 मंथ्स केलेले असा म्हणजे मॉनिटरियमचा पिरियड झाला की 6 महिने जे भरून 60 महिने असलेले ते 66 मंथ्स केला सो 6 महिने वाढवले ह्याच्या वर त्यांच्यानी किती केलं हांगा तुमकां दिसतले कसे मेन्शन केले ॲडिशनल इंटरेस्ट जे 6 महिने मॉनिटरियम पिरियड असलो पण थंयसर ॲडिशनल इंटरेस्ट मारलेले असा बँकेन हे पण 8,157 16,487 आणि 24,000 टोटल त्याला 48,000 रुपीज एका गाडयेचे उलयता एका गाडयेचे 48,000 रुपीज त्याला ॲडिशनल त्याचा नॉर्मल इंटरेस्ट असा तो असा प्लस त्याला 48,000 6 महिन्याक लागून ॲडिशनल आणि हेवूय त्याला भरपाक किती केलेलं असं बँकेन पहिली 60 महिन्याचे 68 मंथ्स केले 66 मंथ्स केले 6 महिने वाढवले आणि आता इंटरेस्ट 48,000 राहिला त्याच्या लागून त्याला 70 मंथ्स केला आणि 4 महिने वाढवला सो ज्या मनशाचे 60 महिने इन्स्टॉलमेंट क्लियर जाताले त्याला 70 महिने इन्स्टॉलमेंट केला इन्क्लुडींग व ॲडिशनल इंटरेस्ट अशी बँकेनी हे केलेले असा सो बँक इंटरेस्ट जे लायताले पण ते लायल्या प्लस ॲडिशनल इंटरेस्ट इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट पेनल इंटरेस्ट हेवूय लायलेले असा बँकेन सो आज लोकांची जेव्हा ताकदूच ना लोकांक पेमेंट करपाक हे करपाक जाल्यार आज वयल्यान त्यांना जर ॲडिशनल इंटरेस्ट लायता आणि लोक जर
लोकांची ती अशी परिस्थिती असा कित्याक आयज आम्ही म्हणतात सर 31 ऑगस्ट पर्यंत दिला आता सप्टेंबरात पावले आता फुडें आम्ही ऑक्टोबरात पावतले बट ह्या लोकांक धंदो काय असा बिझनेस काय असा आयज सगळे तर बंद असा आणि हे जे आम्ही स्पेशली जेव्हा मुरमगाव तालुक्याचे उलयता जाल्यार चडांत चड जे टॅक्सीवाले आसा की गोंयभर जर पळोवपाक गेल्यार चडांत चड टॅक्सीवाले जे आसा ते आमचे मुरमगाव तालुक्यान आनी दुसरे आसा म्हणटात ते आमचे बार्देस तालुक्यान आसा जे कलंगूट शिवोले अंजुना जे ट्युरिजम स्पॉट आसा थंयसर सो ह्या प्लेसींचेर हे सगळ्यांत चड मॅक्सिमम लोक आसा आनी स्पेशली आमच्या मुरमगाव तालुक्यान जे आमचे यंगस्टर्स आमचे गोंयकार भाव आसा स्पेशली हे लोक चलयता आनी खुबशे लोक आमचे मुरमगाव कॉन्स्टिट्युन्सीचे आसा स्पेशली आमचे सड्या वयले लोक आसा ते चडशे टॅक्सीचे बिजनसाचेर डिपेंड आसा बोगद्यार जर टोटल पळोवपाक गेले जाल्यार बोगद्या वयले लोक आसा ते टॅक्सी बिजनसाचेर जेटी वयले लोक आनी बायणा सो हे मुरमगाव कॉन्स्टिट्युन्सी घेता जाल्यार हे सगळे जितले लोक हांगले आसा ते सगळे आपले टॅक्सी बिजनसाचेरूच आसा आनी आयज आमकां सगळ्यांक खबर आसा हे लोकांक जर आयज बिजनसूच नातले कशे खंयसून पयशे भरतले आनी आमकां खबर आसा आयज हे लोक खंयसून बिजनस करताले एअरपोर्टा वचून एअरपोर्ट बंद आसलेलो एअरपोर्ट बंद असल्या कारणान थंयचो कोणूच लोक येनासलो आतां सुद्दां एक दोन तीन फ्लायटी येता थंयसरूय कांय बिजनस ना दुसरो आमचो म्हणटालो तो पोर्ट आसलेलो हार्बर पोर्ट आसा थंयसर आमकां बिजनस जालो बोटी येताली थंयसर हे आमचे सड्यावयले जे भाव आसले थंयसर ते धंदो करतालो आयज तांकां थंयसर कांयच बिजनस ना दुसरे आमचे रेल्वे स्टेशना वयले भाव जे रेल्वे स्टेशनाचे वयले एसोसिएशन आसा आमचे वास्कोचे एसोसिएशन आसा ते थंयसून बिजनस करताले आयजच्यान हे सगळो सिस्टमूच बंद आसा रेल्वे बंद आसा एअरपोर्ट बंद आसा पोर्ट आमचो बंद आसा जाल्यार आयज हांकां धंदोच ना जाल्यार बाबा हे लोक पयशे तरी भरतले खंयसून सो हेचे लागून म्हाका खंय तरी दिसता हे लोकांची जे सफरींग आसा लोक जे आयज त्रासान पडलेले आसा हेचेर खंय तरी गोवर्मेंटान विचार करपाची गरज आसा कित्याक आयज सगळ्या सायडीकसून कोविडाक लागून लोकांक त्रास जाल्लेले आसा हो नॅशनल डिजास्टर आयज आमी पळयता गोंयान पळयता इलेक्ट्रिसिटी बिलां कशीं वाडिल्लीं आसा सगळें बाकीचें सामान कशें वाडलेलें आसा बट लोक आयज खंयसून तरी जे आपले एक चार पैसे जोडून दवरलेले या टॅक्सीवाल्यांनी सुद्दां जो बिजनस करतले जोडून दवरलेले 6 महिने 7 महिने तेंच्यांनी हे सगळे आपले काबार केलेले आसा आपल्या फॅमिलीक सांबाळपाक सो आयज तेंचे कडेन इनकम तेंचे सेवींग म्हणटा ते कांयच उरलेले ना सो आयज खंय तरी गरज आसा बाबा हांकां बाबा खंय तरी मदत करपाचें आनी हांव मागतां आमचे जे चारूय आमदार आसा मुरमगाव तालुक्याचे कित्याक एवरी टायम हांव तेंचे कडेन मागीत आसलेलो पयलीं सुद्दां आनी आतां सुद्दां परत मागता कित्याक हे बाबा टॅक्सीवाले आसा ते फक्त मुरमगाव कॉन्स्टिट्युन्सी न्हू वास्कोवू आसा कोर्तालिमू आसा दाबोलीमू आसा सो हेंच्यांनी सगळे चारूय आमदारांनी एक येवपाची गरज आसा आनी बाबा हेंच्या जो तेंचो गव्हर्मेंट आसा गव्हर्मेंटा कडेन खंय तरी अपील करून हे लोकांक कितें तरी बेनिफीट दिवपाक लागून बाबा खंयचेर इंट्रस्ट आसा तो इंट्रस्ट तरी वेव ऑफ करपाचो नाजाल्यार कितें तरी एक सोल्युशन काडपाची गरज आसा आनी स्पेशली हांव मागतां आमचो मुरमगावचो जो आमदार आसा मिलिंद नायक तेजे कडेन मागपाक सोदता की बाबा तूं एक अर्बन डॅवलपमेंट मिनिस्टर आसा आयज जेन्ना सगळ्यांचे धंदो बंद आसलो तुजो एकट्याचो धंदो चलतालो पोर्टान कोलाचो ट्रक ट्रान्सपोर्टेशन चलतालें सगळे चलताले तुजे ट्रक सगळे चल्ला ट्रान्सपोर्टेशन जितले आसले ते ट्रक चललेले सो जेन्ना तुवें तुजो बिजनस केला तुवें तुजे ट्रकाचे इंस्टॉलमेंट भरले आसताले बट आयज खंय तरी हे आमचे मुरमगावचे कित्याक हे चडशे मुरमगावान लोक आसा सड्या वयर बोगद्यार जेटी बायणा सो हांकां खंय तरी तुज्या लोकांक कित्याक तुजी कॉन्स्टिट्युन्सी हांकां खंय तरी मदत करपाक लागून तुका खंय तरी इनिशिएटीव घेवपाची गरज आसा आनी तुवें इनिशिएटीव घेवन फक्त आपलो बिजनसाचे पुरती पळोवं नाका तूं ह्या लोकांक सुद्दां खंय तरी मदत करपाक लागून फुडें वयपाची गरज आसा कित्याक लॉकडावनान तुजोच एकट्याचो बिजनस चालू आसलेलो आयज सगळे लोक सफर जालेले आसा सो आयज आमी गव्हर्मेंटा कडेन डिमांड करता मुद्दम आमी गव्हर्मेंटाक सांगपाक सोदता हे चारूय आमदाराक सांगपाक सोदता जे कोस्टल बेल्टान जे आमदार आसा बीजेपीचे स्पेशली आमचे मायकल लोबो बाकीचे आसा तांकां हांव सगळ्यांक हांव रिक्वेस्ट करपाक सोदता सांगपाक सोदता कितें तुमचो गव्हर्मेंट आसा गव्हर्मेंटा कडेन बसा आनी कितें तर तेंचे लागून मेन डिमांड आसतलो तो वे ऑफ कंपाउंड इंट्रस्ट जो घातला पळय नाजाल्यार ताका पॅनल इंट्रस्ट म्हणटा एडिशनल इंट्रस्ट म्हणटा थोडी बँकी थोडे बँक म्हणटा इंट्रस्ट ऑन इंट्रस्ट सो अशें कितें घातलेले आसा पळय ते खंय तरी हेजे कडसून तांकां सुटकारो दिवपाचे प्रयत्न करपाची गरज आसा गव्हर्मेंटान इंटरव्यू करपाची गरज आसा कॉपरेटीव बँके कडेन आनी फायनान्स कंपनी कडेन बाबा जेंचे अकाउंट तेंच्यांनी NPA म्हणून डिक्लेर केला हे कोवीड टायमाचेर ते बाबा तेंच्यांनी डिक्लेर करपाचे न्हू कित्याक ते NPA एकदां जावप म्हणल्यार त्या मनशाक लायफ टायम त्रास जाता कित्याक म्हाका खबर आसा NPA जावप म्हणल्यार कित्याक हांव जेन्ना बार्ज बिजनसीन आसलेलो जेन्ना आमी लोन काडलेले आनी तुमकां सगळ्यांक खबर आसा मायनींग जेन्ना स्टॉप जाली गोंयान तेन्ना आमचे कडेन इंस्टॉलमेंट भरपाक जाय ते NPA जाले NPA जाल्या कारणान आयज पर्यंत आमी मागीर सेटलमेंट केले बँके कडेन बट आयज पर्यंत आमी NPA म्हणून आसा आनी आयज पर्यंत आमकां जर पर्सनल लोन सुद्दां घेतलो हांव जाल्यार खंयचो लोन काडपाक वयतलो आमकां लोन मेळना कित्याक एकदां NPA जावप म्हणल्यार खूब डिफिकल्ट आसा हांकां जे कोवीड टायमाचे NPA केलेले आसा तांकां बाबा थंयसून काडून उडोवपाची गव्हर्मेंटान गरज आसा तांकां NPA म्हणून डिक्लेर करपाची गरज ना
गवर्नमेंटान खरी तरी एक रोड मॅप तयार करपाचो कितें जे आमचे ट्रेडिशनल भाव आसा जे टॅक्सीकार आसा बाकीचे बिजनसान जे ट्रेडिशनल बिजनस आसा स्पेशली आमी गोंयकार तांकां खंय तरी प्रोटेक्ट करपाक लागून तेंच्यांनी फुडाकार घेवपाची गरज आसा. आनी हे जे पर्यंत हे बॅड सिट्युएशन जे आमी वयता बॅड बिजनस एक्टिविटीज चालू ना टुरिजम चालू ना आनी हे जे पर्यंत आमी बॅड सिट्युएशनानसून एक स्टेबलायज सिट्युएशनान येना ते पर्यंत हांचो जो इन्स्टॉलमेंट आसा लोकांचो भरपाचो तांकां खंय तरी रिलॅक्सेशन दिवपाची गरज आसा. नाजाल्यार फाल्यां सकाळी जर इन्स्टॉलमेंट भर म्हटलें जाल्यार बिजनस नासतना हे लोक इन्स्टॉलमेंट भरूंक शकपाना. सो तेजे लागून आमी गव्हर्मेंटा कडेन हे डिमांड करता आनी हांव मागतां आमचे युनियनाचे जे हांगा एसोसिएशनाचे लोक आसा आमचे वांगडा गंगाराम फडके आसा तेणें एक दोन उतरां तेजे कितें. म्हजें नांव गंगाराम फडके. आयज संकल्प बाबान कितें सांगलां तें सारकें करॅक्ट आसा. हांव सीएमा वचून मेळ्ळो सुद्दां ह्या पॅन्डमीक पिरियडान तांकां सांगलेलें की आमचे जे बँकेचे जो ईएमआय आसा तशेंच वेहिकलाचे जो इन्शुरंस आसा तो वे ऑफ करपाचो खंय तरी टॅक्स आनी कितें कितें आसा ते रिलेटेड टू द टॅक्सी आनी ते लोनांक सारके एडजस्ट जाता तशें ते सगळें वे ऑफ करपाचें. सो आयज कडक शब्दान हांव हे सरकाराची निंदा करपाची कशी दिसता म्हाका. कित्याक तर इतकें सांगून सुद्दां आयज हांव सीएमाक वचून मेळोन सांगलेलें सुद्दां सगळें डिटेल की बाबा अशें अशें आसा तुमचे कडेन जाय तितक्यो स्किमीस आसात तेज्या अंडर आमचे हे गरीब टॅक्सीकारांक जे बारीक ट्रेडिशनल बिजनसमॅन आसा तांकां हॅल्प करपाक जाय म्हणून आयज तेजेर कांयच विचार करूंक ना आनी तेंचे हे प्रेजेंट सरकाराचे जे स्पोक्स पर्सन्स बी आसा ते मिडियाक एड्रेस करतना सांगता की आमच्या कार्यकर्त्यान खूब कितें सगळ्यांक हॅल्प केलां कोणाक हॅल्प केलां तेंच्यांनी दाखोवपाचो. आयज जी बँक हॅरेसमेंट करता घरा कडेन रावपाक दिसना लिपोवन भोंवपाचें कशें दिसता. आयज सगळे आमचे टॅक्सीकार भाव आमकां विचारता अरे बाबा कितें केलां तुमी तुमी आमचे फुडाकारी तुमी आमचे लिडरशीप लिडर्स घेवन चलतात जाल्यार कितें केलां तुमी सरकार आमकां कांयच दिना. बँक विचारली नॅशनल बँकेक विचारलें जाल्यार सांगता ना सरकारान आमकां कांय गायडलायन्स दिवंक ना रिजर्व बँकेन कांय गायडलायन्स दिवंक ना. जशें संकल्प बाबान सांगलें तशें ते तीन स म्हयने केल्ले तेजे उपरांत आजून बिजनस टेकअप जावंक ना आनी हे सांगतात की तुमी पयशे भरा हे बरोबर न्हू. लोकांचेर फासी दिवपाची पाळी येयल्या जीव दिवपाची पाळी येयल्या कित्याक तेंचे घरा कडेन भुरगीं आसात तशेंच घर चलोवपाक जाय आनी त्या सिट्युएशनान जशें आतां संकल्प बाबान सांगलां तशें चारूय मुर्मू गांवचे जे MLA तेंच्या वांगडा कॅबिनेट मिनिस्टर्स आसात तेंच्यांनी हे सारकें सिरियसली घेवन कितें तरी हेजेर विचार करून गव्हर्मेंटाक सारकं सीएमाक सांगून कन्सर्न डिपार्टमेंटाक फायनान्शियल चीफ सेक्रेटरीक सांगून बँकेक सांगून कितें तरी सगळ्यांक रिलीफ दिवपाक जाय सारको आनी सारको 100%. हांवें हेज्यान पयलीं सीएमाक सांगलेलें अंडर CSR अंडर जितक्यो ह्यो व्हडल्यो व्हडल्यो कंपनीज आसा तेजो खंय वयता CSR तेज्या अंडर तरी लोकांक पयशे दिवपाक जाय नाजाल्यार CSR आपूण कॅबिनेट मिनिस्टर आपूण MLA म्हणून तांकां बॅगां पावयलीं घेतली आनी उगी रावले तशें जायना. ते CSRचो मिनींगूच लोकांक पयलीं सांगपाक जावो आनी तेज्या अंडर लोकांक दिवपाक जाय पयशे बेश्टेच येदे व्हडले इन्शुरंस कंपनी मागीर दुसरे फायनान्सींग कंपनी कॉर्पोरेट्स म्हणटात कित्याक तर तेका ते कॉर्पोरेट्साचो मिनींग जावन तेजो जो कितें फंड येता तो फंड आमकां युटिलायज करपाक जाय गरिबांक कित्याक हे सरकारान करपाक जाय नाजाल्यार कांयच फायदो ना. आमी रिक्वेस्ट करता हांव एक परत हंबल रिक्वेस्ट करता सीएमा कडेन की हे दोन शब्द हांवें कितें सांगलें ते सारके लक्षांत घेवन लोकां खातीर कितें तरी करपाक जाय नाजाल्यार परत रस्त्यार देंवतले लोक आनी मागीर तुमचे कडेन सांबाळपा ना अशें जातलें. दोन शब्द सांगून थँक्यू म्हणटा. म्हाजें नांव उमेश मांद्रेकर. हांव मुरगांवान रावता सडेर रावता. आयज 6-7 म्हयन्याचे महामारेन 10 पयशाचें इनकम ना आमकां. आयज कितें जोडलेलें तें 6-7 म्हयन्याक आमी खाल्लें आनी आमकां धंदो म्हणटा तो फक्त हरभर बोटींचो. आयज ह्यो बोटी बंद जाल्यो केन्ना चालू जातल्यो हेची कांय गॅरंटी ना. पूण म्हाजे सरकाराक आनी जे बँकेक म्हाजी विनवणी आसा की तुमी ही जी आमकां गाडयेक लोनां आसात हीं लोनां आमकां खंय तरी हे लोनांक आनी थोडो टायम आमकां रिलीफ दिवचो. कित्याक एक तर आयज धंदो ना आतां एअरपोर्ट वचून गेल्यार एअरपोर्टाचो कांय धंदो ना आनी ह्यो बोटी आमच्यो केन्ना स्टार्ट जातल्यो हेची कांय गॅरंटी ना. पूण हांव सरकाराक सांगूंक सोदतां हे बँके कडल्यान आमकां रिलीफ दिवचे. देव बरें. पुलीस एसोसिएशन सेम संकल्प बाब सांगला आमचो पट्टे आनी मनोज सेम आमी आशा करतात कित्याक आमचे गाडी तशेंच बंद पडलेले रस्त्यार गाडयेचे बॅटरी डावन हे डावन सगळे बँक माफ करना कांय ना इंस्टॉलमेंट परत इंट्रस्ट सेम इंट्रस्टाक तुमकां कितें कमी करून रिलीफ दिवपाक.
वास्को रेंटर कॅप कितले आसा? रेंटर कॅप टोटल 150-120 टोटल, एक एकल्याचे सात पाच गाडी बाईक्स तर ॲटलीस्ट असले 500 आहे.